अरे फ्लावर आणि बटाट्याची भाजी तर एकच बटाटा घेतलेला आहे. ज्याला फ्लावरच आवडत नाही ते बटाटा खाईन, आणि छान भाजी पण लागते छान चवीला बटाट्याने. तर आता हे कट करून घेते, त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजून घेतले, तर फुटाणे आणि धने हे भाजून घेतले, कांदा भाजून घेतलाय, हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या, तर कोथिंबीर, खोबरं आणि अद्रक, लसूण आणि कढीपत्ता. तर आता हे कट करून घेते. तर हे आळ्या ते पाहून घ्यायचं, यामध्ये तर नाहीत आळ्या. तर हे कट करून घेतलेलं आहे. तुम्ही ना हे असं दोन तुकडे पण करू शकता याचे, मी मोठा लिस्ट ठेवलेले आहेत. यामध्ये मीठ टाकते, आधी स्वच्छ दोनदा धुवून घेतले आणि मीठ टाकून ठेवले. केलं ना तरी तर म्हणजे थोडस पाणी गरम करून हे धुवून घेतलं तरी चालतंय. मी सुद्धा हे आता थोडस गरम करायला ठेवणार आहे, करायला ठेवले आणि पाणी टाकून द्यायचं. थोडस आपल्याला थोड्या वेळेस गरम करून घ्यायचं, कारण काही एखाद्या आळे फिळे असले तर ते निघून जाईल, पण त्या आळ्या तर नाहीत असते फ्लावरला. आता हे ना मी आधी फुटाणे बारीक करून घेते, नंतर शेंगदाणे, नंतर हे सगळं मग साहित्य घ्यायचं आहे थोडस, आणि नंतर मग ह्याची भाजी करायची. तर हे जवसाचं तेल आहे, आपलं घरचं याच्यात काही मिलावट नाही आहे. थोडी हळद, थोडी येत ना छान लागतं मीठ आणि हळद टाकली आहे. आणि आपलं कांदा हे भाजलेलं उरतं आहे, त्यामुळे तुम्हाला असं काळं काळं दिसत असेल तर हे कांद्याचं आहे. शेवग्याच्या शेंगाचं सूप खूप छान लागतं, आणि शरीरावर ह्याचं सूप कसं असं आपल्याला फ्लावर जायना असं वास मेल येणार पिताने, त्यामुळे मी तर नाही चांगलं लागेल. आता हे फ्लावर काढून घेते, पटकन शिजते ना त्यामुळे काढून घ्यायचं, जास्त वेळ नाही घेते तेलामध्ये. बटाटा हे सगळं काढून घेते, कढीपत्ता आणि याला मी जिरे वगैरे काही नाही टाकणार, आणि हे खोबरं, लसूण आणि अद्रक हे टाकून घेते मी तेलामध्ये. बारीक करून भाजून, खोबरं भाजून बारीक केलेलं आहे, लसूण आणि अद्रक हे भाजलेलं नाही आहे, पच्चस टाकायचं आहे. छान परतलेलं आहे. आता यामध्ये ना मी मसाले टाकून घेत आहे. तर हे मसाले पाहू शकता, हा काळा मसाला आहे, हा आपला घरचा मसाला आहे, हा लसूण कांदा लसूण मसाला आहे, आणि हा गरम मसाला आहे. तर हे मसाले मी टाकून घेतलेले आहेत, आणि आता यामध्ये आपल्याला मीठ मसाला टाकायचा किंवा चिकन मसाला. हा मी मटन मसाला घरकुल मसाला टाकून घेत आहे, घरकुल, आणि गरम मसाला पण थोडासा आणखीन टाकून घेत आहे. कांदा, परत कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून हे बारीक करून घेतलेलं आहे. कांदा, कोथिंबीर, तीन मिरच्या, तर मोठेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आणि धना धने हे बारीक करून घेतलेलं आहे, चाळून घेतलंय चाळण्याने. एवढा कुट नाही लागणार. आणि शेंगदाण्याचा आहे ना खूप बारीक नाही करायचा, असा आबडदोबड करायचा आहे, थोडासा मोठ्याला ठेवायचा आहे, जास्त खूपच छान लागतील. तर पाहू शकता आता तेल सुटायला लागलंय छान. कांदा बारीक करताना पण मीठ टाकलेलं आहे, परत आपण हे
फोडी फ्राय केलेल्या आहेत ह्याच्या फ्लावरच्या आणि बटाट्याच्या, तर त्यामध्ये पण मी टाकलेला आहे. नंतर आपल्याला चवीनुसार पाहून टाकायचं आहे, नाही लागलं तर नाही टाकायचं. मी हा फ्लावर आणि बटाटे टाकून घेतले आहे. आणि याचमध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेते. दाता खाली आले छान लागतो हा मोठाला शेंगदाण्याचा कूट. खूप जास्त पण नाही टाकायचं. आपला पोहे खायचा 2 चमचे टाकायचा आहे. छान आता मिक्स करून घेतलेला आहे. त्याला गरम पाणी टाकायचं आहे. पाणी करून घेतलेलं आहे. आपण यामध्ये फ्लावर काढून घेतलं होतं त्याच पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलंय. आता हे टाकून घ्यायचे गरम पाणी. सगळं भाजून घेतल्यामुळे मसाला परतायला जास्त वेळ लागलेला नाही. आता मी पाणी उठून घेते. त्यामध्ये आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी उठून घ्यायचं. मीठ टाकते. मीठ थोडस कमी आहे. मीठ टाकून घेते. फुटाण्याचा आणि धन्याचा हा कूट टाकून घ्यायचा आहे. धने थोडे टाकलेले होते भाजून घेतलेत. हे टाक भाजी घट्ट पण होते आणि चवीला पण छान लागते. कमी गॅस करून होऊन द्यायची भाजी छान. फ्लावर आणि बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेते. काळ्या मसाल्याच्या भाज्या करायच्या म्हणल्या तर कोथिंबीर भरपूरच लागते भाजीला. भाजी सारखीच झालेली आहे भाजी. या खायला फ्लावर आणि बटाट्याची भाजी.